महाविकास आघाडी सरकारचा नाकर्तेपणा ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देण्यास सर्वात मोठा अडथळा निर्माण करत आहे, असा आरोप आमदार विजयकुमार देशमुख यांनी केला. ओबीसी समाजाला आरक्षण मिळावं यासाठी फडणवीस सरकारनं प्रयत्न केले. केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असताना न्यायालयात मात्र थातुरमातुर कार्यपद्धतीचा अवलंब करत महाविकास आघाडीचं सरकार राज्यातील ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देण्यात सर्वात मोठा अडथळा निर्माण करत आहे, असं म्हणत भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर एक दिवसीय धरणं आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलनकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात नारेबाजी केली. इम्पिरिकल डाटा, ट्रिपल टेस्ट आणि नामांकित विधितज्ञ सर्वोच्च न्यायालयात देणं अपेक्षित असताना राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार जाणीवपूर्वक ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या कामात अडथळा निर्माण करत असल्याचं मत आमदार विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केलं. सर्वोच्च न्यायालयाने कोर्टाने ज्या ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती दिलेली आहे, हे ओबीसीचं आरक्षण केवळ या महाविकास आघाडीचं जी स्थगिती मिळाली आहे त्याचं देणं आहे. आपल्या नाकारता धोरणामुळं ज्या काही कोर्टाने ज्या काही कागदपत्र ज्या सादर करायला त्या कोर्टात सांगितलं होतं, जी माहिती कोर्टाने मागितली होती इम्पिरियल डाटा, ती माहिती वेळेवर हजर न केल्यामुळं आज आपल्याला ह्या सगळ्या ओबीसी सर्वसामान्य गोरगरिबांना ह्या ही दुर्दशा निर्माण झालेली आहे. ओबीसीचं आरक्षण रद्द झालं, आता निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या अनेक निवडणुका या राज्यामध्ये होणार आहेत, पण या ओबीसीवर अन्याय होणार आहे. म्हणून भारतीय जनता पक्षाने या ओबीसीला राहिलेले अजूनही मध्य प्रदेशाने जसं आपला इम्पिरियल डाटा कोर्टात सादर केला आणि त्यांनी आरक्षण मिळवून घेतलं, त्याप्रमाणे आपणही लवकरात लवकर या ज्याप्रमाणे मध्य प्रदेशाने घेतलेलं आहे, येणाऱ्या निवडणुकीच्या अगोदर या सरकारला जागं करण्यासाठी भारतीय जनता पक्ष सातत्यानं रस्त्यावर उतरून आज आंदोलन करत आहेत. असं आम्ही असं सांगू इच्छितो, जोपर्यंत ओबीसीचं आरक्षण आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हा लढा सोडणार नाही. हेही सांगितलं भारतीय जनता पक्षाने, जर का त्या निवडणुका लादल्या गेल्या तर निवडणुका लादल्या गेल्या तरी ज्या 27% ओबीसीचं आरक्षण आहे त्या ओबीसीच्या आरक्षणाची जागा ओबीसींना देऊनच निवडणूक लढवणार आहेत, एवढं सांगू इच्छितो. या आंदोलनात भाजपचे शहर अध्यक्ष विक्रम देशमुख, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे, माजी महापौर श्री कांचना यन्नम, माजी नगरसेविका कल्पना कारभारी, सुरेखा भोसले, राजकुमार पाटील, माजी सभागृह नेते शिवानंद पाटील, माजी नगरसेवक डॉ किरण देशमुख, नागेश सरगम, बिपिन पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.